किरणोत्सर्गी विघटन कालावधीची गणित सोडवण्यासाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती मागील दोन भागांपासून तुम्हाला मिळाली आहेच. मग आता गणिताकडे वळूयात. आता काय झाले, गणिताचा आणि धर्माचा काय संबंध असा विचार करताय मंडळी? या सगळ्याचा थोडा तरी अभ्यास मी हा धर्म स्वखुशीने स्वीकारत आहे अशी कन्फर्मेशन किंवा फर्स्ट कम्युनियन घेताना जी कबुली चर्चमध्ये मंडळीसमोर दिली जाते तेव्हाच असावा लागतो. पुरोहित वर्ग म्हणजे धर्मगुरू, पालक या सगळ्यांना त्याचा अभ्यास असतोच. त्याची ओळख त्यांनी भक्तगणांना करून द्यायची असते. बायबल स्टडी या अशाच गोष्टी सर्वांनी समजून घेण्यासाठी आणि त्यांना समजावून सांगण्यासाठीच तर आहे. तुम्ही बायबल स्टडीमध्ये काय शिकता, काय सांगता याबद्दल तुम्ही ऐकलेच नाही. मग जर दृढीकरण आणि संडे स्कूलच्या ज्येष्ठ वर्गातील मुलांनी धर्माबद्दल प्रश्न विचारले तर त्याची कशी उत्तरे तुम्ही देता? काय म्हणता, ते प्रश्नच विचारत नाहीत, हे तर त्याहून वाईट. बर, ते जाऊ देत, झाले ते झाले. आता पुरोहित असो, धर्मगुरू असो, धर्मशिक्षक असो, पालक असो, सभासद असो, विद्यार्थी असो, भक्तगण असो, जे कोणी तुम्ही असाल, वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्म समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या विषयावरील वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्माबद्दल माहिती देणारे इतर सर्व व्हिडिओ अभ्यासा. आणखी माहिती घेण्यासाठी संपूर्ण एपिसोड नक्की बघा. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.